आगामी लोकसभा चुनाव को कुछ ही महीनों का समय बचा हुआ है और इसी बीच सत्तारूढ़ भाजपा और कांग्रेस के खिलाफ सावरकर के मुद्दे पर अल्फाजी घमासान देखने को मिल रहा है। उसी बीच अब भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन को लेने पत्रकारों से बात करते हुए कांग्रेस नेता राहुल गांधी पर सावरकर का अपमान करने का आरोप लगाया, जहां उन्होंने कहा कि कांग्रेस को मतदान करना मतलब देश में अराजकता को फैलाना है। राहुल गांधी ने भारत जोड़ो यात्रा के दौरान निरंतर सावरकर का अपमान किया। इतना ही नहीं तो कर्नाटक में सरकार आने के बाद वहां के अभ्यासक्रम से सावरकर का इतिहास हटा दिया गया। वोट बैंक की राजनीति में कांग्रेस इतनी लिप्त हो चुकी है कि हिंदू मुस्लिम की राजनीति के लिए धर्मांतर का कानून भी रद्द किया गया है। देशातल्या जनतेने आता समजून घेण्याची गरज आहे। काँग्रेसला मत देणं म्हणजे या देशामध्ये किती अराजकता या ठिकाणी होऊ शकतं। राहुल गांधींनी भारत जोडो यात्रामध्ये ज्या पद्धतीने वीर सावरकरांचा अपमान केला आणि तो अपमान तर केलाच नाही पण काँग्रेसच्या कर्नाटकच्या सरकारला आदेश देऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दलचे त्यांच्या इतिहासांचे धडे वगळून टाकले। एवढंच केलं नाही तर हिंदूंना मुस्लिम करणे, हिंदूंना ख्रिश्चन करणे, जे धर्मांतरण होतं त्या धर्मांतरणाविरुद्ध जो कायदा केला होता तो कायदाही आता रद्द केला आणि पुढच्या काळामध्ये गोहत्या बंदीचाही कायदा रद्द करण्याची स्थिती दिसत आहे। म्हणजे गायीची कत्तल करणेही त्या ठिकाणी अलाव करणार आहे कर्नाटकमध्ये। काँग्रेसचं एक मत पंजाला दिलेलं एक मत किती चुकीच्या पद्धतीने झालं हे कर्नाटक उदाहरण आहे। आणि आता उद्धव ठाकरे यांनी लंडनमधून ते लंडनमध्ये असतील लंडनमधून किंवा आत्ता महाराष्ट्रामध्ये आल्यावर त्यांनी भूमिका पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली पाहिजे। महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला माहीत केली पाहिजे की त्यांना कर्नाटकनी धर्मांतरण विरुद्ध केलेला कायदा मान्य आहे का, त्यांना गोहत्या बंदीच्या विरुद्ध केलेला कायदा मान्य आहे का, त्यांना वीर सावरकरांचा ज्या पद्धतीने अपमानच नाही केला तर त्या ठिकाणी कर्नाटकमधलं पुस्तकच त्या ठिकाणी रद्द करून टाकले हे मान्य आहे का। आणि अजूनही उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत का? उद्या देशामध्ये हे मतं मागणार आहे, महाराष्ट्रात मतं मागणार आहे, मग काँग्रेसला दिलेलं मत किती वाईट आहे, आपल्या संस्कृतीकता किती वाईट आहे हे कर्नाटकवरून दिसत आहे। आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका मांडली पाहिजे। उद्धव ठाकरेंनी त्यांची विचारधारा काय हे जनतेला सांगितली पाहिजे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपूर।